सिगरेट सप्लायर विवेक कुमार सिंह के गाड़ी से 80,000 रुपए के सिगरेट चुराकर बेचने वाले 3 लोग को कोलसेवाड़ी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इनके नाम गणेश जलगांवकर, प्रसाद राजगुरु और अच्छेलाल साकेत है। आइए लेते इस पर अधिक जानकारी कल्याण के सहायक पुलिस आयुक्त उमेश माने पाटिल से। सिगारेट च्या बॅगा त्या दोन व्यक्तींच्या सिगारेटच्या बॅगा ज्या गाडीवर असतात, एकाचा जो 80,000 आसपासचा सिगारेटच्या बॅगा म्हणजे किमतीचा बॅगा त्या ठिकाणी गेलेली होती, त्याशिवाय एका व्यक्तीकडून 70,000 किमतीच्या सिगारेटची बॅग त्या ठिकाणी चोरी केलेली होती। ह्याच्यामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामधील आरोपी आहेत ते दोन वेगळे वेगळे आहेत। आमच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहे त्या ठिकाणी बशीर शेख असतील, त्या ठिकाणी क्राईम पी आय गवळे असतील, त्याशिवाय एपीआय भोसरे, एपीआय पगारे आणि त्यांची सर्व डीबी टीम यांनी अतिशय तांत्रिकदृष्ट्या आणि कौशल्यपूर्ण त्या ठिकाणी तपास करून हे जे सिगारेटच्या बॅगा चोरणारे ज्या व्यक्ती आहेत त्या दिवा या ठिकाणच्या राहणाऱ्या असून गणेश आनंद जळगावकर, प्रसाद सुनील राजगुरु वय वर्ष 32 आणि अच्छेलाल रामलखन साकेत हे सर्व साबेगाव दिवापूर्व या ठिकाणी राहणारे असून त्यांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये जवळजवळ 30,000 आसपासचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। त्यांचा पीसीआर घेऊन पुढील तपास आमचे कोळशेवाडी पोलीस स्टेशन करीत आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।